एबीपी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. सरकारी नोकरीचं आमिष देऊन लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला सदर पोलिसांनी केली अटक. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेने दिला पाठिंबा. आणि डीसीपी विनीता साहू यांनी केला झोन 2 चा पैदल निरीक्षण दौरा. आज ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. सदर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सचिन आठवले याला अटक केली आहे. बँक आणि रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना सदर पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 35 वर्षीय आरोपी सचिन सुरेश आठवले कोराडी नाका याला अटक केली आहे. सचिनची सदर येथील मंगळवारी बाजार येथे ग्लोबल अर्थतंत्रज्ञान सेवा होती. तो बेरोजगारांना बँका आणि रेल्वेत नोकरी देण्याचे आश्वासन देत असे. तन्वीर खानलाही अशीच फसवणूक करण्यात आली होती. सचिनने बेरोजगारांना बनावट नियुक्तीपत्रही दिली. त्याबदल्यात खानकडून 8.5 लाख रुपये आपल्या बँक खात्यात आणि 2.5 लाख रुपये रोख घेतले. ही बनावट 12 ऑगस्ट 2020 ते 15 एप्रिल 2021 या कालावधीत करण्यात आली होती. पीडित बेरोजगार संबंधित ठिकाणी पोहोचले असता त्यांना नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समोर आले. यानंतर आरोपी सचिनने काही पीडितांशी वसाहत करून घेतली. मात्र काही पीडितांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सचिन आठवले याला तत्काळ अटक केली. आरोपी आहे सचिन सुरेश आठवले. याचे मंगळवारी कॉम्प्लेक्स सदर येथे ग्लोबल अर्थ टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या नावाने ऑफिस आहे आणि त्याच्या ऑफिसमधून तो कॅन्डिडेट लोकांना नोकरी लावून देतो अशा प्रकारची तो बतावणी करत होता. त्यामुळे फिर्यादी तन्वीर खान साहेब खान हा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला 2020 आणि त्यावेळेस दोघांची मैत्री झाल्याने आरोपीने फिर्यादी सांगितलं की त्याच्याकडे काही नोकऱ्या उपलब्ध आहे आणि त्याला काही कॅन्डिडेटची आवश्यकता आहे. तन्वीर खान साहेब खानकडे काही कॅन्डिडेट्स उपलब्ध असल्यामुळे त्यांनी 10 ते 12 कॅन्डिडेट्स यांची ओळखी आरोपीसोबत करून दिलेली होती आणि आरोपीने त्यांना माहिती दिली की त्याचे ब्ल्यू लाईन सोल्युशन्स तथा इझी ॲक्सेस सर्व्हिसेस ही कोलकात्याची कंपनी असून त्याच्या कंपनीसोबत हे टाईप आहे आणि तिथून काही त्यांना नोकरीच्या जागा बँकिंगच्यासाठी निघालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आरोपीने प्रत्येक कॅन्डिडेटकडून असे टोटल 12 कॅन्डिडेटकडून त्यांनी 8,50,000 रुपये बँकेमध्ये आणि 2,50,000 रुपये कॅशमध्ये असे टोटल 11 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले आणि त्यांना बनावटी नियुक्तीपत्र दिलं. बनावटी नियुक्त प्राप्त झाल्यानंतर सर्व कॅन्डिडेट ज्या ठिकाणी त्यांना जॉईनिंग करायचं होतं त्या ठिकाणी ते गेले. परंतु तिथे त्यांना कोणतंही ऑफिस दिसून आलं नाही आणि कोणती तिथे त्यांना नोकरी लागल्या ते दिसून आलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी आरोपीकडे त्यांचे पैसे परत मागण्याचा तगादा लावला. परंतु आरोपी हा त्यांना टाळाटाळ करीत होता. त्यावरून त्यांनी तन्वीर खान साहेब खान फिर्यादीस सर्व बाब सांगितली आणि सर्व कॅन्डिडेट आणि फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली. त्यावरून आम्ही प्राथमिक चौकशी केली आणि आम्ही आरोपी सचिन आठवले याच्या विरुद्ध आम्ही कलम 420, 468, 471 भाजीप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही आरोपीस अटक करून आता पुढील तपास करत आहोत. आरोपीच्या सध्या पूर्व इतिहास आम्ही तपासला असा पूर्व इतिहास मिळून आलेला नाही आहे. परंतु आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की आरोपीने बऱ्याच कॅन्डिडेटची अशा प्रकारे फसवणूक केलेली आहे. त्यामुळे आणखी काही कॅन्डिडेट्स हे समोर येत आहेत आणि आम्हीसुद्धा लोकांना आवाहन करतो की आरोपीने अशाच प्रकारे जर काही लोकांची फसवणूक केली असेल तर ते पोलीस स्टेशन सदरला कॉन्टॅक्ट करू शकतात. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले असून एसटी महामंडळाचा राज्य सरकारमध्ये समावेश करण्यात यावा म्हणून मनसेनेही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप नागपुरातही सुरू आहे. डेपोतून एकही बस निघाली नाही त्यामुळे प्रवाशांना मात्र प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आपण एकदा जिंदाबाद.
जी कर्मचारी कामगार हे गेल्या अनेक दिवसापासून इथे संपावर आहे, त्यांच्या मागण्यासुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यांच्यातले 35 कामगार यांनी होणारा त्रास लक्षात घेऊन या जगाचा निरोप घेतला, आत्महत्या केली, तरीसुद्धा महाराष्ट्राचं सरकार जागं होत नाही आहे आणि या एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांची प्रश्नांची नेहमी जाणीव ठेवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी या संपाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचा शब्द लक्षात घेता, त्यांचा आदेश लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर शहरातील सर्व पदाधिकारी आज इथे सकाळपासून यांच्या संपाच्या मंडपाच्या ठिकाणी उपस्थित आहे। आमचा 100% पाठिंबा एसटी कर्मचाऱ्यांना आहे। एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरित लक्षात घेऊन या मुर्दाळ सरकारने सोडवावेत अशी आमची विनंती आहे। झोन 2 डीसीपी विनीता साहू यांनी गड्डी गोदाम व गोवा कॉलनी क्षेत्राचे पैदल फिरून निरीक्षण केले। या दरम्यान त्यांनी विविध गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांवर कारवाईही केली। झोन 2 डीसीपी साहू यांनी सदरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक DB दस्ते, सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत पैदल फिरून परिसराचे निरीक्षण केले। या दरम्यान त्यांनी 4 लोकांविरुद्ध कारवाई केली जे विना मास्क फिरत होते। त्यांना त्यांनी फटकारले तर 3 ऑन रेकॉर्ड गुन्हेगारांनाही पकडले, तसेच 4 वाहनधारकांना वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे चालानही कापलं। स्थानिक बार, देशी दारूच्या दुकानांना कोविड नियमांचं पालन व वादविवाद झाल्यास ठाण्यात रिपोर्ट करण्याची चेतावणी देण्यात आली। याशिवाय परिसरात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांनाही कडक कारवाईचा इशारा दिला। पोलीस नागरिक समन्वय समिती भारत तर्फे वर्धापन दिन श्रमसेवा कार्यक्रम देशभरात साजरा करण्यात येत असून या अंतर्गत नागपुरातही हाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पोलीस नागरी समन्वय समितीचे प्रमुख समन्वयक प्रवीण गुलाबराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सावरखेडा, हिंगणघाट, नागपूर, मुंबई आणि मध्य प्रदेशच्या संसार छिंदवाडा, छत्तीसगड, तेलंगणा आणि गोवा येथे घटनात्मकदृष्ट्या सामाजिक सांस्कृतिक म्हणून सेवाश्रम समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। सावरखेडा येथे संविधानातील भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। जाम हिंगणघाट संसार येथील अनाथाश्रम व निराधार महिला व बाल वृद्धाश्रम येथे फळे, मिठाई, शालेय साहित्य व कपडे वाटप करण्यात आले। काही गरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली। यासोबतच पोलीस कर्मचारी, अधिकारी, वाहतूक पोलीस यांचा गौरव करण्यात आला। पोलीस नागरिक समन्वय समिती भारत वर्धापन दिन 16/2021 याला आपण सेवाश्रम 16 सुद्धा म्हणू शकतो। माननीय श्री प्रवीणजी राऊत मुख्य प्रधान समन्वयक यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर आणि महाराष्ट्रातच नव्हे तर MP, छत्तीसगड या प्रकारे संपूर्ण देशामध्ये हा सोहळा राबविण्यात आला। महाराष्ट्र, छत्तीसगड, छिंदवाडा, मध्य प्रदेश येथील समस्त पदाधिकाऱ्यांनी हा सोहळा त्यांच्या परीने तिथे खूप योग्यरित्या पार पाडलेला आहे। यामध्ये मी काही नावं सांगू इच्छितो। इक्राम शेख, दीपकजी खरात मुंबई, हरीश कुंभारे सावरखेडा, नितेश करपे वर्धा जिल्हा, काजी सर हिंगणघाट यांनी अनेक ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले। अनेक ठिकाणी सायंकाळच्या वेळी राष्ट्रवंदना झाली। राष्ट्रवंदना झाल्यानंतर फळे वाटप, अन्नदान यासारखे कार्यक्रम राबविण्यात आले। ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ घेण्यात आला। विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। हा संपूर्ण कार्यक्रम 4 नोव्हेंबरपासून ते 10 नोव्हेंबरपर्यंत आम्ही हा पूर्ण सप्ताह पोलीस समितीचा सप्ताह म्हणून पोलीस नागरिक समन्वय समिती भारत याच्या वर्धापना दिनानिमित्त हा सप्ताह राबविण्यात आला। या अभियानामध्ये अनेक अनाथाश्रम, वृद्धाश्रम ज्यांना राहायला घर नाही अशा लोकांना कपडा वाटप करण्यात आला, त्यांना अन्नछत्र देण्याचा आम्ही प्रयत्न केला। आम्ही आमच्या पोलीस समितीच्या मार्फत, पोलीस नागरिक समन्वय समितीच्या मार्फत अनेक ज्यांना औषधोपचार मिळत नाही अशा लोकांना औषधोपचार देण्याचा प्रयत्न केला। आम्ही आमच्या या वर्धापना दिनाद्वारे एक सामाजिक संदेश देऊ इच्छितो की
फूल नाही पुलाची पाकळी आम्ही समाजातील त्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना नितांत गरज आहे. आज आम्ही पोलीस नागरी समन्वय समितीच्या वर्धापन दिनानिमित्त का दिवाळी म्हणजे वर्धापन दिनोत्सवाचं कुठं करता बा तर आम्हाला ही कल्पना सुचलेली आहे आणि आम्ही नेहमीच अशा कामामध्ये भाग घेत असतो म्हणून आज आम्ही दिवाळीचा दिवस याच्यासोबत साजरा करताय. त्रिपुरा येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मंगळवारी वर्धा येथील इतवारा परिसरात सुन्नी युथ फोर्सच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी इतवारा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हातात फलक घेऊन नारेबाजी करत निषेध मोर्चा काढण्यात आला. आज मुसलमान रोड पे उतर गया, उसका सबसे बड़ा कारण है कि हमारा त्रिपुरा के मस्जिदों को शहीद कर दिया गया और वहाँ पर मुसलमानों को इस तरीके से टारगेट किया गया कि जैसे कोई इनकी सालों से दुश्मनी है. और हमें ये बताना नहीं है और हमें बताने की ज़रूरत नहीं है. हमारे साथ में बहुत बड़ा अल्लाह है. अगर बाय द वे हमारे साथ में अगर गलत अगर हुआ है तो उसका ज़रूर खामियाजे इनको भुगतना पड़ेगा. कोई मज़हब ये नहीं सिखाता कि किसी का मंदिर तोड़ो, किसी की मस्जिद तोड़ो करके ऊपर से मस्जिदों को इस तरीके से नुकसान पहुंचाया गया कि उसको जर्जर कर दिया गया और ऊपर से घर के लेडीज और जेंट्स लोगों को मुसलमानों को निकाल के इस तरह के मारा गया कि जैसे को देखो तो बकरे को और जानवरों को जैसा काटा जाता है इस तरीके से. ये कोई हिंदुस्तान के देश के प्रधानमंत्री क्या सोई हुई है इस बात में क्या? इस बारे में देश के प्रधानमंत्री अभी तक के बताइए त्रिपुरा के घटना के लिए गोदी मीडिया ने बताइए तो उसके बारे में कोई नहीं कुछ किया गया क्या? तो हमारी मांग है और आज का डेपुटेशन जो दिया गया अभी तो सिर्फ थोड़े से हम लोग आए हैं. इसके बाद में हम चाहेंगे कि वर्धा में इतना बड़ा देखो तो जुलूस निकालेंगे कि वर्धा वाले देखते रहेंगे कि ताकि दिल्ली में भी देखो तो जाग आ जाए कि वर्धा वाले जग गए. त्रिपुरा में दंगाइयों ने बेवजह जो मुसलमानों पर अत्याचार किए, हमारे मुस्लिम समाज को छेड़ा गया, आबरू लूटा गया और हमारे मस्जिद धार्मिक स्थलों को नुकसान पहुंचाया गया, उसके विरोध में आज हम पूरे वर्धा शहर के नौजवान सभी बूढ़े बच्चे एक होकर यहाँ पर कलेक्टर को एक डेमोटेशन देने आए हैं और उसके विरोध में अगर हमारी सुनवाई नहीं हुई तो इससे उसके विरोध में हम बड़ा आंदोलन करने जा रहे हैं और आने वाले दिनों में और बड़ा करेंगे. और हम चाहते हैं कि हमारी आवाज़ मिस्टर प्राइम मिनिस्टर मोदी तक पहुँचे. प्राइम मिनिस्टर इस बारे में क्यों खामोश है ये हम चाहते हैं कि कुछ बोले. हर बार कुछ ना कुछ बड़ी बड़ी घटना हो रही है हिंदुस्तान में लेकिन प्राइम मिनिस्टर खामोश क्यों रहते हैं? ये चाहते हैं मिस्टर मोदी इस बारे में कुछ खुलासा करें और जो इन्होंने दंगाइयों ने इस तरह की हरकत की है त्रिपुरा की सरकार के खिलाफ एक्शन ले और जो दंगाई है उनको अरेस्ट करें और कड़ी से कड़ी सजा दें. वैशाली का छोटे सा ब्रेक ची भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. हुडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात सासरच्या लोभी मंडळींद्वारे सुनेला चौथ्या माळ्यावरून ढकलून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तब्बल 11 महिने उपचार घेऊन अखेर तिने मृत्यू पुढे हात टेकले. या प्रकरणी पोलिसांनी हुंडाबळीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. हुंड्यासाठीच्या छळाला बळी पडलेल्या या दुर्दैवी तरुणीचं नाव करिश्मा साकेत तामगाडगे असे असून पोलिसांनी करिश्माचा नवरा साकेत तामगाडगे, सासरा भीमराव तामगाडगे, सासू ललिता,
ननंद प्राची राहुल वासनिक व बहीण जावई राहुल वासनिक यांच्या विरोधात हुंड्यासाठी छळ करून करिश्माला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. 5 वर्षांपूर्वी रीतिरिवाजाप्रमाणे करिश्मा व साकेतचा विवाह संपन्न झाला होता. साकेत सॉफ्टवेअर इंजिनियर असून पुण्यातील एका IT कंपनीत नोकरीला आहे. सुखवस्तू कुटुंबात आपल्या मुलीचं लग्न होत असल्याचं पाहून करिश्माच्या आईने तिचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं. मात्र लग्नात मनाप्रमाणे काहीच मिळालं नाही म्हणून करिश्माच्या सासरचे तिला छळू लागले. साकेत नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहायचा, मात्र करिश्माला त्याने आपल्या आईवडिलांजवळच ठेवलं होतं, त्यामुळे करिश्माही नाराज होती. पोलिसांनी दिलेल्या बयानानुसार 23 डिसेंबरला करिश्मा आपल्या खोलीत बसून रडत होती, तेव्हाच तिच्या सासूसासऱ्यांनी तिच्याबद्दल अपशब्द काढले. थोड्या वेळानंतर मुलगी प्राची व जावई राहुलही तिथे पोहोचले व सर्वांनी मिळून करिश्माला हुंड्यासाठी 2-2 गोष्टी सुनावल्या, त्यामुळे करिश्मा उदास होऊन आपल्या बेडरूमच्या गॅलरीत उभी होती. दरम्यान करिश्माचे सासरे भीमराव चहा देण्याच्या निमित्ताने तिथे आले व त्यांनी तिला गॅलरीतून खाली ढकलले. शेजाऱ्यांनी त्वरित करिश्माला रुग्णालयात पोहोचवले. 2 दिवस उपचार घेतल्यानंतर तिचं बयान पोलिसांनी नोंदवलं असता तिने सासरच्यांविरुद्ध तक्रार केली. या घटनेनंतर संपूर्ण तामगाडगे परिवार फ्लॅटमधून गायब झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी करिश्माचे सासूसासरे व इतर नातेवाईकांना न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. बलात्कार प्रकरणात तुरुंगवास भोगल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या माजी प्रेयसीचा अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केला, तसेच एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावावर तिचा मोबाईल नंबर पण टाकला. पीडितेने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली असून आरोपी विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी केदारनाथ मुरली प्रसाद पाठक हा टेक ऑफ टॉवर हुडकेश्वर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला जानेवारी 2020 मध्ये ग्रामीण RTO कार्यालयात कामानिमित्त गेली होती. तिथे तिची केदारनाथची ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि गप्पा सुरू झाल्या. मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. केदारनाथ आणि पीडिता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहू लागले. काही महिन्यांनी दोघांमध्ये वाद सुरू झाला. केदारनाथने तिला सोडले. पीडितेने त्याच्या विरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून केदारनाथला अटक केली, त्यामुळे केदारनाथला काही महिने तुरुंगात राहावे लागले. तुरुंगातून सुटका होताच त्याने पीडितेच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून तिचा अश्लील फोटो अपलोड करून एस्कॉर्ट सेवेच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली आणि नंबरही टाकला. पीडितेला बदमाशांचे फोन येऊ लागले आणि त्यानंतर तिला बनावट अकाउंटची माहिती मिळाली. तिने या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली असता हुडकेश्वर पोलिसांनी केदारनाथवर विनयभंग आणि IT कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. केवळ मजा म्हणून भटक्या कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधून ते फोडणाऱ्या व त्याचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करणाऱ्या एका युवकाला कारागृहाची हवा खावी लागली. पशुप्रेमींनी हा व्हिडिओ बघताच कोराडी पोलीस ठाण्यात या युवकाविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरणी पोलिसांनी पीपल्स फॉर अॅनिमलचे आशिष कोहळे यांच्या तक्रारीवरून फटाके लावणाऱ्या युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. स्मृतीनगर निवासी जीवन बारई असे या फटाके लावणाऱ्या मुलाचं नाव असून त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पशुप्रेमी आशिषने हा व्हिडिओ बघता जीवनबद्दल संपूर्ण माहिती काढली व कोराडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. इन्स्पेक्टर कृष्णा शिंदे यांनी लगेच पशुक्रूरता निवारण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून आपल्या टीमला तपासाचे आदेश दिले व स्मृतीनगर इथे राहणाऱ्या जीवनला आपल्या ताब्यात घेतले. ST कर्मचाऱ्यांचे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण करा या मागणीसाठी राज्यभरातील ST कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बस डेपो व स्थानके ठप्प पडली असून नागपुरातील गणेशपेठ येथील बस स्थानकावरही शुकशुकाट बघायला मिळाली. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर घरी परतणाऱ्यांना या संपामुळे चांगलाच मानसिक व आर्थिक फटका सहन करावा लागतोय. सोमवारी राज्य सरकारने ST शासकीय विलिनीकरणाकरिता एक समिती गठित करण्यासंबंधी अध्यादेश जारी केला, मात्र कर्मचाऱ्यांनी हा अध्यादेश धुडकावून लावला. सोमवार सायंकाळपर्यंत संपाला पूर्णविराम मिळण्याची आशा पल्लवित असतानाच कुठलंही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. नागपूर जिल्ह्यात ST महामंडळाचे 8 डेपो आहेत, यातील 4 शहरात तर उर्वरित 4 उमरेड, रामटेक, काटोल व सावनेर या ठिकाणी आहेत. सोमवारी हे सर्व डेपो बंद होते.
तर लाल परी बंद असल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले. दुसरीकडे बसच्या संपामुळे खासगी बसेसची मात्र चांदी होताना बघायला मिळाली. खासगी बसेस मालकांनीही लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेत आपले बस भाडे वाढवले, त्यामुळे नाईलाजाने का होईना प्रवाशांना खासगी वाहनांशिवाय दुसरा पर्याय नव्हता. यासंबंधी प्रवाशांनी शासनाकडे लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. सणासुदीनंतर आता कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता प्रशासनाने पुन्हा एकदा खबरदारी म्हणून युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे. ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत महानगरपालिका आयुक्तांनी मंगळवारपासून हे आदेश जारी केले. आदेशानुसार विविध आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि तेथे येणाऱ्या सर्व नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. सर्व ठिकाणी सरप्राईज तपासणी केली जाईल, त्यात गडबड आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आदेशानुसार धार्मिक स्थळांवर काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांशिवाय प्रवेश करणाऱ्या नागरिकांनाही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस पूर्ण करावे लागतील. प्रवेशद्वारावर लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र प्रदर्शित करणे आवश्यक असेल. सामाजिक कार्यक्रम, सभा, परिषद, धार्मिक मिरवणूक, उत्सव यामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनाही लसीकरणाचे दोन्ही टप्पे पूर्ण करावे लागणार आहेत. सरकारी, निमशासकीय आणि खाजगी कार्यालय तत्सम संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी, अधिकारी, 18 वर्षावरील सर्व अभ्यागत, कामावर येणाऱ्या सर्व लोकांना दोन किंवा कमीत कमी पहिला डोस घेणे आवश्यक आहे. सरकारी आणि खाजगी आरोग्य संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना पण लसीचे दोन्ही डोस आवश्यक असतील. त्याचबरोबर इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी किमान एक डोस अनिवार्य करण्यात आला आहे. आदेशानुसार लसीकरण प्रमाणपत्र फोटो ओळखपत्रासोबत दाखवावे लागणार आहे. 18 वर्षाखालील मुलामुलींना त्यांच्या वयाचा योग्य पुरावा दाखवावा लागेल. विशेषतः नागपूर महापालिकेकडून आकस्मिक तपासणी केली जाणार आहे, त्यात अनियमितता आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे. तर आज विकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.